रोज कोटींचा व्यापार पण सवलती मात्र शून्य. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5 मार्केट आहेत. या 5 मार्केटमध्ये प्रत्येकी कांदा बटाटा व मसाला असे 2 मार्केट आहेत. कांदा बटाटा 225 गाळे तर मसाला मार्केट 272 गाळे असे एकूण 497 गाळे आहेत. या 497 गाळ्यांमध्ये रोज कोटींचा व्यवहार होतो. परंतु हे सर्व 497 गाळे हे अति धोकादायक आहेत असे नवी मुंबई महापालिकेने 2003 साली आपल्या अहवालात म्हटलं होतं. तसेच या सर्व इमारती अति धोकादायक आहेत असे बोर्डही लावण्यात आले होते. परंतु काही नेते मंडळी या बाजारात कित्येक वेळा बाजार समितीला भेट देतात पण तरीसुद्धा ते या सर्व मुद्द्यांवरती लक्ष घालत नाहीत. अति धोकादायक सांगितलेल्या इमारतीत जर काही अघटित घटना घडली तर जे जीव जातील त्याचे जबाबदार कोण हा प्रश्न ऐरणीवर येतो. दुसरा ऍक्च्युली आता तुम्ही ऍक्च्युली मसाला मार्केटमध्ये सेंट्रल फॅसिलिटी बिल्डिंग बघितलं असेल 2018 ती मसाला मार्केट ही ग्राउंड प्लस 4 माळ्याची बिल्डिंग आहे. त्याच्यामध्ये 272 सदनिका आहेत. त्याच्यामध्ये APMCची स्वतःची ऑफिस आहे. याला पण धोकादायक होऊन स्ट्रक्चरल ऑडिट महानगरपालिकाकडे जाऊन 2 वर्ष होऊनसुद्धा आजपर्यंत महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते फक्त फाईलवरती बसलेत आणि एकमेकांवरती ढकलण्याचं चालू आहे. म्हणजे ह्या लोकांना एखादा मनुष्याचा किंवा एखादा ट्रान्सपोर्टरचा किंवा एखादा मसाला मार्केटचा व्यापारीचा जीवाचा काही घेणे देणे नाही. ह्याच्यावरती जे काय होईल ते मुंबईसारखा ॲक्च्युली त्याच्यावरती मर्डरचा आरोप, मी डायरेक्ट बोलतो मर्डर, 302, 304 आणि 306 ह्याच्यावरती ॲक्च्युली हे सगळे जे स्थानिक प्राधिकरणपासून APMCपर्यंत हे सगळे जबाबदार आहेत. कारण प्रत्येक अधिकारी हा मनुष्याचा मर्डरचा केसमध्ये ॲक्च्युली इन्वॉल्व्ह व्हायला पाहिजे माझे. तसेच अशीच नेमकी परिस्थिती ही मसाला मार्केटमध्ये आहे. मसाला मार्केटमध्ये 272 गाळे आहेत आणि 4 माळ्यांची इमारत आहे. ह्या सर्व इमारती आणि गाळ्यांची परिस्थिती ही सुद्धा अतिशय बिकट आहे. सर्व इमारती केव्हाही कोसळू शकतात असा अहवाल VGTIने आपल्या 2017 स्ट्रक्चर ऑडिटमध्ये दिलं होतं. कांदा बटाटा आणि मसाला मार्केटची अवस्था एकंदरीत पाहायला गेलं तर खांबांना गेलेले तडे, ढासाळलेले स्लॅब, जीर्ण बांधकाम या सर्व प्रश्नांनी व्यापारी त्रस्त आहेत. या बिल्डिंग धोकादायक आहे. या पब्लिक इतनी आती जाती है, मार्केट है, यहाँ पे छत आगे पीछे गिरते हैं, ये सामने स्ट्रक्चर दीजिए, इधर देखिए पूरा गिरते रहता है, किसी को कुछ पड़ी नहीं है, मार्केट है बड़ी, कोई आदमी किधर भी चले जाएगा जब भी जहाँ भी होना रोत होती है ऐसी ही होती है, कोई ध्यान नहीं देता है. हाँ होता है तो यही ऐसा ही होने वाला इधर एक दिन. ये पूरा मार्केट है, किसी को किसी की पड़ी नहीं है, खुद के पैसे की पड़ी है, बस पैसा कमाने की लालच में सब लोग बैठे हैं यहाँ पे. कोई किसी का ध्यान नहीं रखते, कोई काम नहीं करवाते. इधर काम का भी स्ट्रक्चर का भी पैसा अलॉट हो गया, लेकिन यहाँ एक दूसरे के झगड़े में कोई किसी का काम होता नहीं है. 35 वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या या मार्केटची इमारत प्रशासनाकडून अति धोकादायक घोषित करण्यात आली आहे. या मार्केटचा वापर थांबून ते तात्काळ खाली करावेत अशी नोटीसही सांगण्यात आली होती. ब्युरो रिपोर्ट, APMC न्यूज.